माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने महत् प्रयत्नाने आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात, गेल्या वेळेला 5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये जे विविध पैसे, ब्लॅकचे पैसे, बेटिंगचे पैसे, अनधिकृत पैसे, अनधिकृत ट्रेडिंगचे पैसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते त्याला आपण आळा लावलात, आपण हे सगळं उखडून टाकलं जाळं, पुन्हा या महादेव ऍपच्या माध्यमातून या पद्धतीने जेपी इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्याला एडलवाईस नावाच्या एका कंपनीने जी पुरवठाधारक आहे, आर्थिक पुरवठाधारक आहे, त्यांच्या रशेशा आणि एडलवाईस यांनी सुद्धा 1000 कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे, मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतो आहे की आपण याच्यावर FIR दाखल करणार का? सन्माननीय आशिष शेलारजींनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. मुळात हे महादेव ऍप नावाचं जे प्रकरण आहे हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचंच प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जसं आपण आशिषजी सांगितलं की मुळात महादेव ऍप ही एक पॅरेंट कंपनी आहे ज्याच्यामध्ये सौरव चंद्राकर, रवी उप्पल, अमित शर्मा, रोहित काय मुरगई वगैरे असे सगळे लोक आहेत. आणि मग यांनी 67 साईट वेगवेगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी चालवल्या आहेत. 11 एक्सप्ले, 99 एक्सप्ले, लायन बुक वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी. आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पोर्टल आहे या पोर्टलचे वेगवेगळे मालक आहेत जे मूळ महादेव ऍपशी पार्टनरशिपमध्ये आहेत. आणि 80-20 अशा प्रकारची ही पार्टनरशिप या ठिकाणी चाललेली आहे. आणि आपण जर बघितलं तर याचं रजिस्ट्रेशन त्यांनी कुठे केलंय तर ते केलंय त्यांनी साऊथ अमेरिकेमध्ये व्हेनेझुएलाला. तिथे व्हेनेझुएलामध्ये त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे. आणि या माध्यमातून ही मंडळी यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता, मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो. जसं तुम्ही सांगितलं आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो. तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सअपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता. मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेल्सचा एक फोटोग्राफ काढला जातो आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर अपलोड करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता. आणि असंच टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे. आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव ऍपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा 1-2 राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले. आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली. हा जो काही रवी उप्पल आहे जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली. ईडीनी ती अटक केली आहे. त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक ऍक्टिव्हिस्ट या संदर्भात 156(3) खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या. त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध FIR अशा प्रकारचे होत नाहीत पण कोर्टाचा आदेश होता त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली, एक आपल्या मुंबईमध्ये 156(3) खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण SIT तयार केली आहे. त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे. ऍडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय. आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे. या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत. कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते आहे. या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत. आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडलवाईस सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू. शेवटी याला दुसऱ्या FIR करण्याची आवश्यकता नाही आहे, या FIR मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल. SIT केली आहे
ऑलरेडी आपण एसआयटी केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत। त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे, ती प्युअरली बँकिंग किंवा एनबीएफसीची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल, नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार, तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू। नाही, एनआयची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे, ईडीकडे आहे, ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे। आपल्याजवळ आयटी सेल पण आहे पोलीस विभागामध्ये आणि आयटी सेलच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या याच्यावर कंट्रोल करता येतं आणि कोण बोगस आहे, जसं बच्चूकडून सांगितलं की हिरो हिरोनी तिथं दाखवतात, त्यांच्या याच्याने अजून ते प्रलोभन लोकांना देतात की बाबा तुम्ही या आमच्या गेममध्ये, तर सांगायचं तात्पर्य असं की आयटी सेल आपलं काय करतात याच्यामध्ये। नानाभाऊ, हा विषय फसगतीचा नाहीच आहे, याच्यामध्ये लोक खेळतायत, पैसे कमावतायत, गमावतायत। जो जुगार आपण बंद केलेला आहे फिजिकली, तो जुगार या लोकांनी ऑनलाईन सुरू केलाय आणि त्याच्यातला मेजर आपला प्रॉब्लेम काय आहे, तर एखादी गोष्ट सायबर स्पेसमध्ये असेल तर ती आपल्या लक्षात येऊ शकते। यांनी सिस्टीमच अशी तयार केली होती म्हणून इतके दिवस ती सापडली नाही। ही सिस्टीम चालायची इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून, आणि आपला सायबर सेल हा काही व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल मॉनिटर करू शकत नाही, कारण तशी त्याला परवानगी पण मिळत नाही। किंवा टेलिग्राम ही तर युएस बेस्ड कंपनी आहे, व्हॉट्सअपही आहे, हे लोक आपल्याला एंट्री देखील त्याच्यामध्ये देत नाहीत। त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे येते तेव्हा किंवा कधी लोक मग त्याचा व्याप्ती जेव्हा वाढते त्यावेळेसच हे आपल्या लक्षात येतं। आणि म्हणूनच आता जो काही केंद्र सरकारमध्ये देखील विचार चाललेला आहे की अशा प्रकारचे जे काही डेटा शेअरिंग हे लोक करत नाहीत, तर एक कायदा आणून हे डेटा शेअरिंग करणं हे कंपल्सरी केलं पाहिजे। अशा प्रकारचा जो कायदा आता डेटाच्या संदर्भात चाललेला आहे तो याकरताच चाललेला आहे, अन्यथा अशा प्रकारे मी काल बोललो की कशा कशा मार्केट प्लेस तयार झाले आहेत। तर आता इंस्टाग्राम म्हणजे अशा केसेस लक्षात आलेले आहेत की ड्रग्सच्या संदर्भात इंस्टाग्रामवर ऑर्डर प्लेस होते, ती ऑर्डर प्लेस करण्याची म्हणजे एक स्टाईल आहे, काही इशारे आहेत त्यात इंस्टाग्राममध्ये, आणि इंस्टाग्रामवरनं गुगल पे वगैरे असे जे पेमेंट जे गेटवे आहेत त्या गेटवेतनं पैसे घेतले जातात आणि कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी केली जाते। आता हे जसं जसं लक्षात येतं तसं तसं आपण त्याच्यावर कारवाई करतो। इमर्जिंग फील्ड असल्यामुळे नवनवीन पद्धती ते शोधतायत, पण निश्चितपणे त्या सगळ्या पद्धती शेवटी आपण हाडून पाडू एवढं आपल्याला सांगतो। देवेंद्रजी, आपण लक्षात असेल का विधान परिषदमध्ये पण आपण या संदर्भात एक उत्तर दिलं होतं, ऑनलाईन गेमिंग म्हणजे जंगली रमी पे रोज आम्ही पाहतोय, तुम्ही जरी गेलं तर ते यात येतं आणि याच्यामध्ये सगळे स्टार लोक प्रसिद्धी म्हणजे प्रचार करते। आता मी मुद्दाम नाव नाही घेत, नाव घेणं अधिक अडचणीचा विषय होईल, पण मला वाटतं एवढे सगळे मोठे लोक जर ते, आता काही लोक अतिशय आकर्षक असतात राज्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे जर अशी जाहिरात झाली तर प्रचंड फसवणूक होते, तर मला वाटतं कृपया त्याच्यावरही आपण काही कारवाई करता येईल का याच्यामध्ये। मुळात ऑनलाईन गेमिंगवर जर आपल्याला बंदी घालायची असेल तर त्याला केंद्रीय कायदा करावा लागेल। याचं कारण काय आहे, याचं होस्टिंग तिसरीकडे होतं, हे हा जो ज्युरिस्डिक्शनचा भाग आहे तो याच्यामध्ये एक मेजर अडचण आहे, कारण हे सगळं ऑनलाईन आहे। जसं आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं व्हेनेझुएलाला, ते ऑपरेट करून राहिले दुबईवरनं, तर अशा प्रकारची ही परिस्थिती आहे। तथापि आपण जो विषय या ठिकाणी सुचवलेला आहे, पहिल्यांदा तर ही गोष्ट खरीच आहे की जाहिरातीचे पैसे मिळतात म्हणून जे काही मोठे मोठे लोक आहेत, स्टार्स आहेत आमचे किंवा ज्यांना आयकॉनिक असं त्यांच्याकडे बघितलं जातं, अशा आयकॉन्सनी अशा प्रकारे ज्यातनं लतखोरी होते, ज्यातनं एक सवय लागते, अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये अशा प्रकारची आपली देखील अपेक्षा आहे। मी देखील या सर्वोच्च सभागृह आहे या माध्यमातून त्यांना निश्चितपणे अशा प्रकारची विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये। पण त्याचवेळी आपण जो मुद्दा मांडलेला आहे जरूर हे तपासून पाहण्यात येईल की
आपण याला काही रेग्युलेट करू शकतो का, काही रेग्युलेशन आणण्याचे आपल्याला कॉम्पिटन्स आहे का, हे जरूर तपासून पाहण्यात येईल. अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बरोबर सांगितलं की आपल्याला काही अधिकार नाहीत. माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे की आपण केंद्र सरकारशी याबद्दल काही चर्चा करून, देशातच ह्या ज्या टेलिव्हिजनवर जाहिराती चाललेल्या आहेत आणि लोकांना सवय लावली जाते जुगाराची, त्याबद्दल आपण काहीतरी एकमत करून करणार आहात का? आपल्याला जे काही करता येईल ते आपण कराल असं सांगितलेलं. या संदर्भातले काही रेग्युलेशन तयार करावेत ही विनंती केंद्र सरकारला आपण करू. मुळामध्ये याच्यामध्ये काही म्हणजे आता जे गेमिंग आहेत याच्यामध्ये काही रेग्युलेशन आहेत आणि डिजिटल असल्यामुळे ते काही प्रमाणात पाळले जात आहेत, पण त्याच्याने काम भागेल असं वाटत नाही. याचं म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आता अशा प्रकारचे गेम खेळताना त्याच्यामध्ये तुम्हाला जे आय डी प्रूफ द्यावं लागतं तर त्याच्यामुळे तुमचं एज व्हेरिफिकेशन होतं. दुसरं याच्यामध्ये एकावेळी किती पैसे लावता येतील याचे रेस्ट्रिक्शन्स आहेत, एक व्यक्ती किती पैसे लावू शकेल याचे रेस्ट्रिक्शन्स आहेत. असं असलं तरी देखील ज्यांना सवय लागते ते मग वेगवेगळ्या आयडेंटिटीज क्रिएट करतात आणि त्या वेगवेगळ्या आयडेंटिटीजच्या माध्यमातून चार बँकांचे अकाउंट काढतात आणि मग चार वेगवेगळे प्लेयर बनून ते खेळतात, त्यामुळे लोक याच्यातनं मोठ्या प्रमाणात पळवाटा देखील काढतायत. याच्यातला एक दुसरा मुद्दा हा देखील आहे की मुळामध्ये आता जी काही डिजिटल स्पेस तयार झालेली आहे याला कुठलं ज्युरिस्डिक्शन नाही आहे आणि साधारणपणे याला जर रेग्युलेट आपण केलं तर अडचण नाही, पण जेव्हा आपण बॅन करतो त्यावेळी अशा सगळ्या गोष्टी डार्क नेटवर चालतात आणि डार्क नेटवर मोठ्या प्रमाणात त्याला अनर्थ करणं किंवा त्याला थांबवणं हे आपल्याकरता कठीण जातं आणि म्हणून अतिशय इमर्जिंग अशा प्रकारची फील्ड आहे. पण मला असं वाटतं की जी सूचना आपण केली आहे जरूर राज्याच्या वतीने आम्ही केंद्र सरकारला विनंती करू की त्यांनी देखील याच्यामध्ये अधिक स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स कसे आणता येतील आणि हा जो काही ज्युरिस्डिक्शनल प्रॉब्लेम आहे तो कसा सोडवता येईल या बाबतीत त्यांनी काही ना काही सोल्युशन काढावं अशी विनंती करण्यात येईल.